नमस्कार, आवाज महाराष्ट्राच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल खरीपातील 14 पिकांना ज्या हमीभावाच्या संदर्भातला निर्णय घेतला की वाढीव हमीभाव देण्यासंदर्भात, त्याच्यात काही तेलबिया आहेत, डाळींचा समावेश आहे, धानाचा समावेश आहे, तर या सगळ्यांना जो हमीभाव वाढीव मिळाला आहे याचा खरंच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का? कारण गेल्यावेळचे हमीभाव जर पाहिले आणि यावेळचा दिलेला हमीभाव, याच्यामध्ये साधारणतः 72 रुपयांपासून ते 425 रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे आणि आम्ही ती वाढ करून दिली आणि शेतकऱ्यांचा फायदा करून देण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन दिल्लीमध्ये घोषित केला. पण प्रत्यक्षामध्ये हे जे हमीभावाचे दर येतात किंवा त्याच्या आकडे समोर येतात, याच्यानुसार शेतकऱ्यांच्या पदरामध्ये निश्चितपणे काही पडतं का? आणि जर शेतकऱ्यांच्या पदरात पडत असेल तर मग आपल्याला ज्यावेळेला सरकार म्हणतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे, जर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होत असेल तर त्या दुप्पटीच्या उत्पन्नाला हमीभावाप्रमाणे किमती मिळतात का? की हमीभावासंदर्भात शेतकऱ्यांना सातत्याने संघर्ष करावा लागतो आणि शेवटी आपला माल दलालाकरवीच मार्केटमध्ये विकावा लागतो. ही वेळ टळली गेली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालेलं, त्याचं घर सधन बनण्यासाठी हमीभावाचा फायदा त्याला निश्चितपणे होतोय का, याचबद्दलची चर्चा आज आपण करणार आहोत. आपल्यासोबत ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक आहेत, आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आहेत आणि राज्याच्या कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल भाजपचे नेते हेही आपल्यासोबत आहेत. मला सुरुवात राजू शेट्टी आपल्यापासून करायची आहे की ज्या पद्धतीने काल सरकारने सांगितलं की 14 खरीप पिकांना जो हमीभाव दिला, त्याच्यामध्ये धान आहे, ए आणि बी कॅटेगरीतलं धानाचं वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, मका आहे, तुरडाळ आहे, उडीद, मूग, तीळ, शेंगदाणा, सूर्यफूल, अशा प्रकारची ही सगळी पिकं जी खरीपामध्ये घेतली जातात, याचा साधारणतः 72 रुपयांपासून ते 425 रुपयांपर्यंतचा वाढीव दर हमीभावाला दिलाय असा सरकारने दावा केलाय. हा दर मिळतो का, शेतकऱ्यांच्या पदरात पडतो का, आणि याच्यावर तुमची भूमिका काय? दोन गोष्टी आहेत. एक तर सरकार वर्षाला हमीभाव जाहीर करतं, त्या पद्धतीने यावर्षी केलं, परंतु तो हमीभाव जाहीर करायला सुद्धा यावर्षी बराच विलंब लावला, वेळ लावला. आधी जाहीर केला असता तर शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये पिकाचं नियोजन करता आलं असतं. दुसरी गोष्ट, आज जे दावा करतायत की आम्ही भरीव स्वरूपामध्ये वाढ केली आणि त्याचं समर्थन सुद्धा काही लोक करतात, त्या लोकांनी मला सांगावं की गेल्या वर्षभरामध्ये रासायनिक खताच्या किमतीमध्ये किती वाढ झाली. ते म्हणतील की खताची दरवाढ मागे घेतली, ती फक्त एक दरवाढ मागे घेतली, पण त्याच्या आधी सुद्धा 2-3 वेळा खताची दरवाढ झालेली आहे. आणि त्याचा कृषी मूल्य आयोगानं विचार केला का, गेल्या वर्षभरामध्ये डिझेलच्या किमती किती वाढल्या आणि त्यामुळे मशागतीचा खर्च किती वाढला, त्याचा कृषी मूल्य आयोगानं कशा प्रकारचा हिशेब केला, त्याचबरोबर कीटकनाशक असतील, बियाणं असतील किंवा मजुरी असेल, सगळ्या वस्तू वाढल्या, महागाईचा निर्देशांक बघा आणि हमीभाव जो वाढवून दिलेला आहे त्याची टक्केवारी बघा, मग कशाचा मेळ कशाला लागत नाही. मग हे कृषी मूल्य आयोग जे काय बसलेला आहे, ते कृषी मूल्य आयोग केंद्र सरकारच्या सोयीनं शिफारस करणारा आयोग आहे का? शास्त्रशुद्ध पद्धतीनं उत्पादन खर्चाचा अभ्यास करून त्या पद्धतीनं शिफारस करणारा आयोग आहे, याबद्दल ते प्रश्न निर्माण होतात. आणि एवढे करून हा जो हमीभाव जाहीर केला जातो, या हमीभावाने खरेदी कुठं होते? खरेदी कधीच होत नाही, कारण मका गेल्या वर्षी सुद्धा मका 1850 आसपास हमीभाव असताना 1200 रुपयाला शेतकऱ्यांना मका विकावा लागला. म्हणजे एका बाजूला हमीभाव जाहीर करायचं आणि आपली जबाबदारी झटकायची, खरेदी करायची नाही, आणि जो काही मोडका तोडका हमीभाव असतो तो सुद्धा नीटपणानं त्याचा अभ्यास करायचा नाही, त्याचा हिशोब ठेवायचा नाही आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पोसायचा, हाच उद्योग सातत्याने होत आला नाही. आणि याच्यापेक्षाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आम्ही 50% नफा गृहित धरून हा हमीभाव ठरवलेला आहे असं सरकारचं म्हणणं आहे. माझ सरकारला खुलं आव्हान आहे की त्यांनी जो काही स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे, स्वामीनाथन यांचं सूत्र म्हणजे शेतू प्लस 50%, अशा पद्धतीनं उत्पादन खर्च काढावा, गणि पेन आणि कागद घेऊन बसावं आणि एखाद्याच्या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन धानापासून मक्यापर्यंत सगळ्या पिकाचा उत्पादन खर्च काढावा आणि त्याचा दीडपट भाव कसा आम्हाला मिळवून दिला
हेही दाखवून द्यावं, पुन्हा आम्ही सरकारकडे काही मागणार नाही. एक साधी गोष्ट आहे, गेल्या 6 महिन्यापासून शेतकरी आंदोलन. येतो राजू शेट्टी, परत तुमच्याकडे येतो, परत तुमच्याकडे येतो याच मुद्द्यावरती की दीडपट हमी भाव. येतो 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 तुमच्या त्या मुद्द्याला परत आपण हात घालूया. अजून काही मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत कार्यक्रमात? येतो मी कार्यक्रमात. अजून काही बरेच मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत. मला पाशा पटेल हाच मुद्दा विचारायचा आहे की जो मुद्दा राजू शेट्टींनी उपस्थित केला की स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे दीडपट हमीभाव देऊन जर शेतकऱ्यांना सधन केलं, सरकार कुठलंही असू द्या, आत्ता सरकार तुमचं आहे, पण ते सधन केलं शेतकऱ्याला तर शेतकऱ्याची तक्रारच उरणार नाही. राजू शेट्टी म्हणाले आम्ही परत सरकारकडे भांडायला जाणार नाही, संघर्षाला जाणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पहिल्यांदा चर्चा कशावर ठेवलेली आहे की हमीभावाच्या संदर्भामध्ये. तर मी तुम्हाला एक 2-3 गोष्टी म्हणजे मी ह्याचा अभ्यासक आहे, कृषी मूल्य आयोगाचा मी अध्यक्ष होतो, का तर मी ह्याचं विद्यार्थी आहे या विषयाचा, म्हणून मला तिथं नेमलेलं होतं राज्याचं. मी काही केंद्रात नव्हतो पण मी राज्यात होतो. आणि मग आता मला काय म्हणून चर्चेला बोलवलं इकडे तुम्हाला? हा करे. तर तुम्हाला मी कापसाच्या संदर्भामध्ये सांगतो. पहिला आपण हमी भाव काय जाहीर झालेले आहेत, माझे काय जाहीर होत होते आणि आता काय जाहीर झाले हे पहिलं आपण बघू. माझ्याकडे आता कापसाची आकडेवारी आहे. 2009-2010 2500 रुपये कापसाचा हमी भाव जाहीर झाला होता आणि 2013-14 3700 जाहीर झाला होता. त्या 5 वर्षामध्ये 1200 रुपये वाढले होते. आता 2014 2021 1976 वाढले. म्हणजे पहिलं 5 वर्षात 1200 वाढले होते, आता 1976 वाढले. ही वाढ स्वागतार्ह आहे का नाही याचा विचार करणं गरजेचं आहे. नंबर 2, तीळमध्ये 2009-10 2850 होतं, 2013-14 4500 होतं. वाढ किती होती? 1650 आणि सध्या वाढ झाली 2707 रुपये. त्याचबरोबर आपण सोयाबीनमध्ये बघूत, सोयाबीनमध्ये 1390 आणि 2507 होती, 1870 वाढ होती 9-14 आणि आता 1390 झाली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उडीदामध्ये 1780 5 वर्षात होती, आता 1950 झालेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्वारीचा, धान आणि ज्वारी ह्या दोन विषय जर आपण घेतले तर धानामध्ये 5 वर्षामध्ये 360 वाढ झाली होती, आता ती 600 रुपये वाढ झालेली आहे. आणि ज्वारीमध्ये 660 होती, ती 1208 झालेली आहे. आपण पहिले एका गोष्टीचा विचार करू. कधीची आकडेवारी सांगताय पाशा पटेल? पाशा पटेल या वर्षीची आकडेवारी बघा. या वर्षी सरकारने दिलेले दर आपण बोलूया आणि मग बाकीचे 5 वर्षात आपण काढूचे हिशोब. पण आत्ताचा दर बघा. धानाचा, धानामध्ये 1888 1960 125 रुपयाची वाढ आहे. 600 रुपयाची 5 वर्षातली वाढ पदरात पडली का हा खरा मुद्दा आहे. राजेंद्रजी मी काय म्हणलो तुम्हाला, 2009 2021 या पिरियडमध्ये जे दर वाढलेले आहेत त्या दराचा मी तुम्हाला अभ्यास सांगितला. मी भांडणं करायला आलो नाही. मी मला जी माहिती आहे ना, मला जे अभ्यास आहे ना, त्या अभ्यास सांगायला आलोय. मी काय सांगितलं तुम्हाला, धानामध्ये 5 वर्षामध्ये 360 रुपये वाढ झाली होती, आता ती 600 रुपये वाढ झालेली आहे, म्हणजे दुप्पट वाढ झालेली आहे. ज्वारीमध्ये 660 रुपयाची वाढ होती, ती 1208 रुपये झालेली आहे. माझं म्हणणं असं आहे की पहिलं ज्या गतीनं शेतीमालाचे भाव वाढत होते त्याची गती आता गेल्या 5 वर्षामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये ती दुप्पट झालेली आहे, अशी ही आकडेवारी मी आपल्या समोर दाखवतो. नंबर 1. आता दुसरं विषय काय आहे, जाहीर झालेली छापलेलं ह्याच्यामध्ये पंतप्रधानांचा फोटो छापला आणि ह्याच्यामध्ये या तक्त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 50% वाढ, 52% वाढ, ही वाढ झालेली आहे. ही वाढ कशी झालेली आहे त्याचं कागद आणि पेन करून जीवन जरा गणित करून दाखवा आम्हाला. ही 50% वाढ कशी झाली उत्पादन करताच्या? राजेंद्रजी मोदीचा फोटो मी छापलेला नाही आहे. हा मोदीचा फोटो मी छापलेला नाही आहे. मला पहिलं कळू द्या राजेंद्रजी, मला अँकर कोण आहे कळू द्या पहिलं. नाही, एक मिनिट ऐकून घ्या. मी कुणाच्या मोदींचा कुणी छापलाय? कुणी छापलाय काय?
चर्चेमध्ये राजू शेट्टी एक मिनिट उत्तर त्यांना उत्तर देऊ द्या. मोदींचा फोटो छापून इथं तुम्ही हे करताय त्याचा खुलासा करा ना. गुंगे साहेब लोकांची दिशाभूल करताय. राजू शेट्टी आपण उत्तर घेऊ त्यांच्याकडनं. राजू शेट्टी उत्तर देऊ द्या त्यांना. पाशा पटेलांना पाशा पटेल उत्तर द्या. पाशा पटेल उत्तर द्या ना. मला बोलू द्या. मला मला हुंगे साहेब मला तुम्हाला बोला ना उत्तर द्या. राजू शेट्टी उत्तर देऊ द्या त्यांना. तुम्हाला बोलायचंय. हा मी काय सांगितलं आहे तुमच्या तुम्ही बोला ना बोला तुम्ही बोलवलंय मला. हा तर मी काय सांगितलं पहिलं जे हमीभाव जाहीर व्हायचे आणि आता जे जाहीर होऊ लागलेले आहेत. मी 5 वर्षाचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर मागचे 5 वर्ष हे 5 वर्ष अभ्यास केल्यानंतर प्रत्येक हमीभावे दुप्पट जाहीर झालेलं आहे असं मला ही आकडेवारी सांगते. मी आता जी जाहीर झालेली आकडेवारी आहे ती सांगतो तुम्हाला. प्रश्न आता येत आहे की वाढ कशी झाली 5 वर्षामध्ये हे आपण बघितलं. आता लोकांना मिळतंय का आपण ते बघू. दोन गोष्टी वेगळ्या आहेत. हमीभाव जाहीर होणं हा वेगळा भाग आहे आणि जाहीर झालेला हमीभाव मिळतो का हा वेगळा भाग आहे. त्याच्यामुळे दोन गोष्टीची आपण जर चर्चा करू बाकीच फार काही चर्चा करावा. पाशा पटेल पाशा पटेल हाच कळीचा मुद्दा आहे. अगदी योग्य मुद्दा उपस्थित केला तुम्ही की हमीभाव जो जाहीर केला आणि तो जाहीर केलेला हमीभाव शेतकऱ्यांच्या पदरात पडतो की नाही हाच कळीचा मुद्दा आहे. अगदी योग्य मुद्दा उपस्थित केला. हा ना बरोबर आहे ना. अहो मी तुम्हाला हेच सांगायला आलोय. तुम्हाला काय वाटलं. मी हेच सांगायला आलोय पहिलं जाहीर झालेले भाव हे आता दुप्पट वेगाने जाहीर झाले पहिली गोष्ट. आता हे चूक आहे का बरोबर आहे याच्यावर नंतर आपण डिस्कस करू. परंतु मागच्या काळात जाहीर झालेले दर आणि आता जाहीर झालेले दर हे राजेंद्रजी मी काय म्हणाला मी याच्यावर तुमच्या स्टुडिओमध्ये ही आकडेवारी घेऊन मी तुमच्या स्टुडिओमध्ये येऊन चर्चा करायला तयार आहे. ऐकून घ्या. मी मला समजून घ्या तुम्ही. तुम्हाला मी परत येतो पाशा पटेल तुमच्याकडे. तुमच्याकडे मी परत येतो. आपल्यासोबत डॉक्टर बुधाजीराव मुळीक आहेत. ऐका परत आपण मुद्दे घेऊयात तुमच्याकडच्या आकडेवारी. डॉक्टर बुधाजीराव मुळीक आहेत. मुळीक सर मागेही आपण अशाच काही पिकाच्या संदर्भातल्या मुद्द्यांवरती चर्चा केली होती. हमीभावावर चर्चा केली होती. आत्ताचे जे सगळे किमान हमीभावात वाढ असं सरकार म्हणतंय आणि जो मुद्दा आत्ता राजू शेट्टींनी उपस्थित केला की त्याला मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात जी चर्चा झाली की शेतकरी जो उत्पादन खर्च करतोय हे सगळ्या खरीपाची 14 पिकं घेण्याकरता त्याच्या उत्पादन खर्चाच्या 50-85% इतका अधिक फायदा मिळेल असे आम्ही हमीभाव दिलेत असा दावा सरकार करतंय. त्याच्यात किती तथ्य मानायचं. नाही एक असं आहे की सुरुवातीला एक काय चांगलं आहे वाक्य त्यांचं की कमी पाण्यात येणारी पिकं ज्यात प्रथिन जास्त आहे तेलबिया जास्त आहे आणि सकस आहे त्यांना त्यांनी जास्त भाव वाढ दिलेली आहे. एक पहिला भाग मग ते तेलबी असतील डाळी असतील ज्वारी भाजी असेल हा एक भाग ती तूर उडीद असेल. दुसरा एक भाग काय की आता जे काही त्यांनी मध्यंतरी मी चांगला पाठ अगोदर सांगायला 76,000 कोटी जे मध्यंतरी त्यांनी रबीसाठी दिले होते त्यातले 26,000 कोटी त्यांनी पंजाबच्या लोकांना डायरेक्ट दिले जे आडत्या खिरीत असं जे मला माहिती आहे ती. आता 14 पिकाकरता दिलेत. आता माझ्या काय जे आता चर्चा झाली मी ऐकलं सगळ्यांचं की स्वामीनाथन साहेबांच्या पासून ते खर्च किती वाढला आणि प्रत्येक टप्प्याटप्प्याला 2009 पासून 14 पासून 21 पर्यंत कसे कसे वाढत गेले. आता मी यात हे असं म्हणत नाही की आणि जाहीर होणारे मिळण्यात फरक हा 3 गोष्टी मी व्हायच्या. आता मी कमिटीवर होतो पाशा साहेब तुमचे हे होते अध्यक्ष होते मी फार पूर्वी होतो 5 साली आणि माझे इथे कमिटी समोरच एन डी पाटील साहेब सगळेच होते गणपतराव देशमुख मला वाटते शरद जोशी असते सुरुवातीला तर त्याने मूलभूत गोष्टी मांडल्या होत्या त्याच्याकरता मला दिल्लीला पाठवत अजित सिंग त्यावेळी हे होते शेतीमंत्री होते तिथले आणि एक सेमिनारही घेतला होता. एक तुम्हाला आता म्हणजे पहिलं सांगतो बरं का की उत्पादन खर्चावर आधारित प्रत्यक्ष ह्या तुम्हाला प्रत्येक मंडळ पातळीवर काढायला पाहिजे. हे देशाचं अवरेज काढतायत ऑल इंडिया वेटेड अवरेज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे पंजाबचा खर्च निराळा असतो आणि आमच्या शिरोळचा खर्च निराळा असतो राजू आहे तेच तिथं आता खर्च निराळा असतो तुमच्या माहिती करता आणि याच्याकरता पहिला खरं वाद आहे मोठा.
दुसरा भाग काय माहिती आहे का की आता जे एक राजू म्हणाले ते बरोबर आहे की जे काही त्यांनी सांगितलं आता म्हणजे त्यांनी आता जे मी राजूंचं ऐकलं आता तर जाहीर करण्याची वेळ लावण्यापासून सांगितलं ते त्यांचं बरोबर आहे. पण साधारण असं आहे की अमेरिकेत 3 महिने अगोदर हंगामाचे जाहीर करतात म्हणजे जूनला आता पेरणी असते आपली 15 महिन्यात तर 15 मार्चला जाहीर करतात ते मग शेतकऱ्याला निर्णय घेणं सोपं असतं. हे तुम्हाला काय सांगतो मी हा पक्षीय प्रश्न नाही हा शेतकऱ्याची प्रश्न आहे कुठल्याही. आणि तिथं अमेरिकेतलं शेती खातं हे मांडलेलं आहे बरं का दिल्लीला शेती खातं अभिमानाने सांगतं की आम्ही जाहीर केलेल्या किमतीपेक्षा बाजारातील किंमत कधीही जास्त गेलेली नाही. तुम्ही हा लक्षात घ्या बरं का हे ते सरळ सांगतात ते. आता एक भाग काय असतो यार की जसा तुम्हाला पहिला भाग म्हटला मी की जर आपण ही किंमत देणार आहे तर त्याच्या खरेदीची व्यवस्था असते का खरं म्हणजे तालुका पातळीपासून उत्पादन असते का व्यवस्था आपल्याकडे नसते त्याला कायदेशीर संरक्षण आहे का. हा कायदेशीर संरक्षण नाही. जर त्याला कायदा केला तुम्हाला जे काय म्हणायची कायदा करा तुम्ही 30 रुपये गव्हाला द्या जे काय बाजीला 33 रुपये जे काय द्यायचे तो कायदा करा. आता कायदा केला काय असते की तालुका कोर्टात नसलं तर घेऊ शकतो पैसे मग राज्य सरकारने किती द्यायचे केंद्राने किती द्यायचे हा भाग निराळा. आणि यात काय माहितीये का की ह्या बऱ्याचशा ते यवन युट्यूबरच सांगतील जी माझी सांगण्यात सांगची बरीच चर्चा झाली आहे ते बोलत होते ते फार्म गेट प्राइस विषयी बोलत होते म्हणजे शेतात किती मिळते किंमत त्याला म्हणजे बांधावर थोडक्यात शेतात तिथे किती मिळत होती याविषयी ते बोलत होते. आणि तसंच दिसत नाही तुम्हाला फार्म गेटलाही प्राइस मिळत नाही हा एक भाग आहे. आता नंतर काय माहितीये का की सध्या ज्या प्रमाणात पाशाजी म्हणाले की 2009 पासून तुलना त्यांनी केली 21 सालापर्यंत चांगला आहे कारण त्या दोन्ही चळवळीतले आहेत त्या आहेत राजवी चळवळीतले लोक आहेत ते. पण त्यावर दुसराही पाशाची चार्ट तुम्ही मांडा त्या काळात किती उत्पादकत्व वाढलं असं एक चार्ट वाढा मांडलं जोड असं करता की लोकांना कळलं पाहिजे तुम्ही लढवई लोक आहात. आणि एक असं आहे की शास्त्रशुद्ध पद्धतीनं अजिबात आपल्याकडे उत्पादकता आधारित करत नाहीत आणि खरे सर्व पिकाला केलं पाहिजे हे फक्त आता 14 पिकाला करतात. अहो किडीला 4 रुपये आमच्या रानात गेले असं करणार तुम्ही 4 रुपयाला किडी पण तयार केलेत का शाळा कोरोना काळामध्ये 2 रुपयापासून द्राक्षे गेले असं कर्जाचा खर्च 40 रुपये होता. टोमॅटोला आहे का भाजीपाला नांदीचा आहे का आमच्या काहीच नसतो. हे 14 जी भरड त्याच्या जी बोलतात ते त्यालाही 100% कायद्याची हमी नाही. ज्यावेळी कायद्याची हमी असते त्यावेळी सरकारही इंटरव्हेन असतं मग कमी पडलं तर सरकारला द्यावं लागतं. जे आपण दुधाचं नेहमी सांगत असतो आता म्हणाला तू कोणती प्रॉडक्ट 43 रुपये म्हटले मग रावरी विद्यापीठ म्हणतो 40 रुपये कॉस्टला प्रोडक्शन त्यांचंच म्हणणं आहे ना. मग तुम्ही 27 रुपये दिला 30 रुपये दिला 17 रुपये दिला काय संबंध आहे सरकारने इंटरव्ह्यूनर व्हावं ना स्वतः पैसे घालायचं. आणि हे जगात जे होतं ते तुम्हाला मुद्दा अगदी तुम्ही केलाय दुसरे नाही नाही मुळीक सर मुद्दा अगदी योग्य उपस्थित केला. मी आणखी काही मुद्द्यांसाठी आपल्याकडे येतो त्यापूर्वी राजू शेट्टी मला तुम्हाला विचारायचा जो मुद्दा मुळीक सरांनी समोर ठेवला की जेव्हा अशा प्रकारचे हमीभाव जाहीर केले जातात त्यावेळेला तालुका पातळीवरची खरेदी केंद्र ही किती वेळ उघडी असतात किती वेळा त्यांच्याकडे शेतकऱ्यांचा माल घेतला जातो आणि वेळेपूर्वी कसं बंद केले जातात त्याचे अनुभव सगळ्यांनी घेतलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी घेतले असेल जे कार्यक्रम आत्ता आपला बघतायत तर या शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य ती किंमत मिळाली पाहिजे. मग शेवटी ही खरेदी केंद्र वेळोवेळी बंद असतात काही ठिकाणी चालू केलेली लवकर बंद केली जातात मग शेवटी शेतकऱ्याला एखाद्या कुठल्या तरी दलालाकडे जाऊन आपला माल घालावा लागतो आणि तोच माल पुन्हा एकदा ह्या खरेदी केंद्रामध्ये खरेदी केंद्र उघडी करून हमीभावाच्या दराने विकला जातो. ही वस्तुस्थिती आहे की नाही हे गेल्या काही वर्षात घडलंय की नाही 100% हे बरोबर आहे. खरेदी केंद्र एकतर चालू करायला टाळाटाळ केली जातात त्यासाठी मग आमच्यासारख्यांना मोर्चे काढावे लागतात आंदोलन करावे लागतात आणि मग कुठेतरी खरेदी केंद्र सुरू होतं. मग खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा माल नाकारणे प्रतवर्णीच्या नावाखाली त्याच्यामध्ये असणाऱ्या मॉइश्चर जास्त या नावाखाली नाकारणे त्याच्यामध्ये भेसळ आहे याच्या नावाखाली नाकारणे माती आहे याच्या नाकारणे असे सगळे प्रकार चालू असतात आणि त्यातून जे काही खरेदी केलं जातं त्याचे पैसे सुद्धा वेळेवर मिळत नाहीत. म्हणून देशभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना गेली 6 महिने झालं आंदोलन करून एकच मागणी करतायत आणि ती मागणी आमची एवढीच आहे की जसा उसाचा FRP आहे कि
की जो देणं साखर कारखान्यांना बंधनकारक आहे आणि त्याच्या एफआरपी पेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्याचा ऊस खरेदी करता येत नाही, त्याच धर्तीवर तसाच एक कायदा या सगळ्या हमीभाव जाहीर केलेल्या पिकाला लागू करावा आणि सरकारनं एकदा हमीभाव जाहीर केल्यानंतर कोणत्याही व्यापाऱ्याला मग तो खासगी असो सरकारी असो की निमसरकारी असो त्याला हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्याचा शेतीमाल खरेदी करता येणार नाही अशा प्रकारचा कायदा करावा, हे करणं अवघड नाही. एक अशा प्रकारचं एक प्रायव्हेट मेंबर बिल मी स्वतः लोकसभेमध्ये मांडलेलं आहे, 23 राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. त्या कायद्यात रूपांतर करा. तुम्ही उद्योगपतींसाठी 3-3 कायदे करता, मग आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी एक कायदा असा का करत नाही? आणि मग वन मार्केट वन नेशन हे तुमचं जे धोरण आहे ते धोरण जर का खऱ्या अर्थाने राबवायचं असेल तर हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये कुणीही शेतकऱ्याचा शेतीमाल खरेदी करू नये. असं म्हटलं तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत शेतकऱ्याच्या शेतीमालाचा एक भाव राहील. किमान सरकार जे जाहीर करतं तेवढा तरी भाव शेतकऱ्याला मिळण्याची एक शाश्वती तयार होईल. कारण सरकारच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो, मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होते आणि अशा प्रकारचा कायदा करून हे किमती स्थिर केल्या पाहिजेत. तुम्ही साखरेच्या बाबतीत काय केलं असं? कारण साखर 31 रुपयापेक्षा कमी किमतीत कुणी विचारायचं नाही असा कायदा केला नाही, फक्त एक आदेश काढला. देशभर त्या साखरेच्या किमती स्थिर राहिल्या आणि साखरेमध्ये जे काही चढ उतार व्हायची 14-15 रुपये क्विंटल पाठीमध्ये चढ उतार व्हायची आणि याच्यामध्ये आजारी कारखाने अजून आजारी पडायचे ते थांबलं. तशा पद्धतीनं या अन्नधान्याच्या बाबतीत का केलं जात नाही? कारण यांना व्यापारी दलाल आणि जे काही ठेकेदार आहेत त्यांना पोसायचं आहे. सगळ्याच पक्षाच्या सरकारना मी एका कुठल्या पक्षाला नावं ठेवत नाही, सगळे ज्याच्यामध्ये चोर आहेत आणि या चोरांचा खऱ्या अर्थानं बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्याच्या हमीभावाचा कायदा होणं गरजेचं आहे. बिलकुल, हमीभावाचा कायदा तर निश्चितपणे झाला पाहिजे. पाशा पटेल, मग हा जो मुद्दा आहे, कारण दोघांच्याही चर्चेतले तेच मुद्दे समोर येत आहेत. मगाशी जो मुद्दा बोलताना मी तुमच्याशी उपस्थित केला की मुळीक सर पण तेच म्हणाले की जेव्हा आपण इतक्या 2009 सालापासूनच्या हमीभावाचा उल्लेख करतोय आणि त्याच्या संदर्भातले सगळे आकडेवारी देतोय की भाव कसे दुप्पट होत गेले, 600 ते 700 रुपये, 1200 रुपये, 1400 रुपये कसे भाव प्रत्येक पिकाच्या मागे वाढत गेलेले आहेत, पण या 5 वर्षातला त्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्चाचा एक ताळेबंद एका बाजूला आपण का मांडत नाही? जर त्याचं उत्पादन खर्च गेल्या 5 वर्षामध्ये वाढलेला असेल तर वाढलेल्या या हमीभावाला त्याला सगळं ते मेकअपच होत असेल तर फायदा शेतकऱ्यांचा झाला कुठं? हा कळीचा प्रश्न उरतो. मी मान्य एक गोष्ट लक्षात ठेवा की या संदर्भामध्ये विचार होण्याची गरज आहे. खरं तर बेसिक चूक ह्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला मी सांगतो. सुरुवातीला कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाल्यानंतर या कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष हा MSc PhD इकॉनॉमिक्स मधला किंवा निवृत्त कुलगुरू अशा पद्धतीची पोस्ट आहे. खऱ्या अर्थाने याला काय पाहिजे होतं की कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष हा शेतकरी असला पाहिजे होता आणि इकॉनॉमिक्स मधला ह्याचाही MD असायला पाहिजे होता. तर तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा व्यवस्थित झाली असती असं माझं मत आहे. आणि माझी मागणी आधी बी होती आताही आहे की शेतकऱ्यामधून अध्यक्ष असला पाहिजे. देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मी म्हणजे कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाल्यानंतर पहिलं राज्य महाराष्ट्र की एका शेतकरी नेत्याला अध्यक्ष केलं आणि त्याच्यामुळे मी अध्यक्ष झाल्यानंतर मी काही माझे पगारवाढ माझे काही गोष्टी आहेत माझी रिटायरमेंट आहे मग मी सरकारच्या विरोधात कसं बोलू असं जर समजा अध्यक्ष असेल तर ते शेतकऱ्याची माहितीच होणार आहे. म्हणून मी ज्यावेळेस अध्यक्ष झालो त्यावेळेस मला काय वाटलं की मला पहिला विषय असा वाटला की एक गोष्ट व्हायला पाहिजे, मी ज्या भागातून येतो त्या भागामध्ये सोयाबीनचा प्रश्न आहे आणि सोयाबीनचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर हमी भाव काही जाहीर हो, परदेशातून येणाऱ्या खाद्यतेलावर आयात शुल्क लावल्याशिवाय आपल्या भागातल्या तेलाचा प्रश्न मिटणार नाही असं माझ्या लक्षात आल्यानंतर मी ज्यावेळेस ही लढाई लढली तुम्हाला मी फक्त 3 गोष्टी महत्वाच्या सांगतो. एक तर हरभऱ्यावर 0% ड्युटी होती मी 70% करून घेतली, मसुरीवर 0% होती मी 30% करून घेतली, वाटाण्यावर 0% ड्युटी होती मी ती 50% करून घेतली आणि मी ज्या दिवशी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो त्यावेळी तेलावर 7.5% 12.5% रिफायनरी ड्युटी होती. या गोष्टी या गोष्टीसाठी तुम्ही संघर्ष केलात, भांडलात, केंद्रापर्यंत जाऊन त्याचा पाठपुरावा केलात,
या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, आपण त्या बघितल्यात वेळोवेळी. पण दुसरा एक मुद्दा, जिथे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री असं म्हणाले की डाळी आणि तेलबिया, सोयाबीन असेल किंवा सूर्यफूल असेल, शेंगदाणा असेल, याच्या उत्पादकांना मोठा फायदा होईल. जर आपण बघितलं तर आत्ता सोयाबीनचं पीक घेण्याकरता सोयाबीनचं बियाणं उपलब्ध नाही आहे. राष्ट्रीय पातळीवरची सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि उत्कृष्ट प्रकारचं बियाणं मिळेल की नाही याची शंका आहे. सदोष बियाणे मिळालं तर आपण काय करायचं याच्याबद्दल शेतकरी चिंतेत आहे. आणि दुसऱ्या बाजूला डाळीचा विचार जर आपण केला तर तूर डाळीचं उत्पादन किंवा तुरीचं उत्पादन इतकं मोठ्या प्रमाणात झालेलं असताना देखील आज आपल्या शेतकऱ्यांच्या डाळी आपण खरेदी करून घेण्यापेक्षा आयात करण्यावर आपण धोरण राबवतो. ही हे काय चाललं आहे नेमकं? म्हणजे डाळी आयातही करायच्या, आपल्या इथं असलेल्या तूर डाळीला हमीभाव योग्य पद्धतीने द्यायचा नाही, आणि तेल बिया काढणाऱ्यांना जास्त फायदा होईल असं म्हणायचं. सोयाबीनचं क्षेत्र माहिती आहे आपल्याकडे किती होतं, तिकडे तुमच्या लातूर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन घेतलं जातं, मराठवाड्यात सगळीकडे असतं, विदर्भात सोयाबीन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, पण प्रत्यक्षामध्ये त्याला पैसा मिळतो का शेतकऱ्याला? नाही, आता तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता यावर्षी 3,950 रुपये सोयाबीनचा हमीभाव जाहीर झालेला आहे, लक्षात घ्या. आणि आता बाजारामध्ये सोयाबीन आहे 7,000 रुपये क्विंटल. पुढच्या वर्षाचं दर व्यापाऱ्यांनी याच वर्षी जाहीर केलेलं आहे 5,200 रुपये क्विंटल. हमीभाव 4,000 आहे, व्यापारी जाहीर करतात 5,200 रुपये, म्हणजे 1,200 रुपये अधिक. मला हेच म्हणायचं आहे की हमी आता खरीपासाठी पेरायला बियाणे मिळतंय का सांगा. नाही राजेंद्रजी, तुम्ही हमीभावाची चर्चा करताय का पेराला मिळणाऱ्या बियाची चर्चा करताय? मी प्लीज मी तुम्हाला विनंती करतो, दोन्ही एकत्रच आहे. कुठून बियाला ऐकलंय का आपण? आपण हमीभावावर चर्चा करायची तर बाजारामध्ये बिया उपलब्ध आहे की ह्याच्यावर चर्चा करायची तू सांगा. मी तसं बोलायला सुरुवात करतो. मी तुम्ही ऐका पाशापडे ऐका ऐका. नाही ऐका 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 माझा ऐका माझा योग्य विषय तुम्ही पण योग्य मुद्दा म्हटला. ऐका ऐका, जर बीज पेरायला बियाणच पेरायला मिळालं नाही तर हमीभाव कशाला द्यायचा आपण ते मला सांगा ना. अहो साहेब, अहो राजेंद्रजी, चर्चाच वाढवायची म्हणलं तर कुणीही दिशेने नेता येईल. मी काय म्हणतो, पुन्हा बिया कर जायचं का आपण? त्याला आपण हमीभावाचा विषय सोडूत आणि आपण फक्त बियाण्याकडे जाऊत. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या पिकाला 4,000 रुपये भाव असताना बाजारात 7,000 रुपये मिळतात, तर साहजिकच आहे पेरा वाढणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. आणि जर पेरा जर वाढणार असेल तर आता शेतकऱ्यांनी आपल्या घरातलं जे सोयाबीन आहे ते सोयाबीनची उगवण क्षमता तपासायची आणि आपल्या शेतातलं सोयाबीन पेरावं लागणार आहे. का तर एवढी प्रचंड मागणी आहे बाजारामध्ये की ती कुणीच पुरी करू शकत नाही. त्याचं कारण बाजार आहे. बाजारामध्ये प्रचंड 7,000-7,500 रुपये पर्यंत जर भाव होत असेल, 4,000 भाव 7,500 होत असेल, प्रत्येक शेतकरी मूठ धरणार आहे, सोयाबीनची धरणार आहे. आणि मग सोयाबीनची एवढी मोठी मागणी जर बाजारामध्ये अचानक वाढली तर एवढं बियाणं कुणालाही करणं सहज शक्य नाही. म्हणून मी काय म्हणतो की आता आपण मार्ग काय काढायचा, गेल्या वर्षी एका चांगल्या माणसाने सांगितलं शेतकऱ्यांनो आपल्या घरातलं बीज जपून ठेवा, ते तुम्हाला पेरावं लागणार आहे. त्याच्यावर मोठी म्हणजे मागणी जर वाढली तर आजच्या वेळेला संकट येऊ नये. ठीक आहे राजू शेट्टी, राजू शेट्टी, आयातीला परवानगी का दिली सरकारनं? एका बाजूला हमीभाव वाढवायचा आणि सांगायचं डाळ वर्गीय पीक घ्या आणि दुसऱ्या बाजूला डाळ आयात करायची. मी तुम्हाला आता लिहून तेव्हा पाहिजे कॅलेंडरवर तुमच्या डायरीत, या वर्षी शेतकऱ्याला पुन्हा आमची तूर खरेदी करा, आमचा हरभरा खरेदी करा म्हणून रांगेत राहावं लागणार आहे. 15-15 दिवस बाजार समितीमध्ये हे होणार आहे, कारण यांनी गरजेपेक्षा जास्त डाळी आयात करायला परवानगी दिलेली आहे. म्हणजे एका बाजूला सोयाबीनचं तुणतुणं वाजवत राहायचं, आम्ही एवढा भाव आमच्या धोरणामुळे वाढून मिळायला म्हणून, आणि दुसऱ्या बाजूला डाळ पिका वर्गीय पिकांचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचं वाटोळं करायचं. त्याला कसलं आलं म्हणे धोरण? काय गरज होती डाळी आयात करायची? राजेंद्रजी, राजेंद्रजी, विषय असा आहे राजेंद्रजी, मला बोलायचं का? मला काय बोलायचं? पूर्ण करा, माझा वेळ संपत आलाय. हा माझं उत्तर असं आहे की डाळीवर आयात बंदी लावायचं काही एक कारण नव्हतं.
ही टेम्पररी फेज आहे. ही फेज एवढ्यासाठी आलेली आहे की काही कंपन्या एवढं प्रचंड खरेदी केलेलं आहे ते बाहेर काढायला तयार नाही आणि म्हणून सरकार हे पाऊल उचलू शकतं हे दाखवायसाठी एक दंडा दाखवलेला आहे की टेम्पररी फेज आहे, ही काही परमनंट नाही. ते लवकरात लवकर थोड्या दिवसामध्ये हा केंद्र सरकार निर्णय परत घेणार आहे. मला कंपन्याची नावं माहिती आहेत, कोण किती खरेदी केले मला माहितीये, ते बाजारामध्ये आणत नाहीत. उद्या जर समजा अचानक नावं सांगून टाका एकदा, लोकांनाही कळू द्या, नावं सांगून टाका. ऐकून तर घ्या, आपलं विषय ते नाहीच आहे. आपण कशासाठी करायचं ह्या गोष्टी सांगणं नाही करायचं. आपण एक विषय नाही कसं काय पाशा पटेल, माझा एक मुद्दा या वर्षी तुमच्या हातात आहे, कुलूप उघडून टाका एकदा. या वर्षी मूग हरभरा किंवा तूर हमी भावापेक्षा कमी किमतीला विकली गेली तर त्याला व्यक्तिगत पाशा पटेल जबाबदार आहे असं सांगताय का तुम्ही? मी काय म्हणलेलोय, मी काही केंद्रीय सरकारची बाजू मारता. राजू शेट्टी, मी काय बोललेलोय जर नेत आहे का, मी काय म्हणलो धोरणाच्या, मला फक्त शेतकऱ्याला शाश्वती पाहिजे, मला कुणाची वकिली करायची नाही, मला शाश्वती पाहिजे. ते हमी देणार काय एवढंच म्हणतात पाशा पटेल? राजू शेट्टी म्हणतात की शेतकऱ्यांना भाव नाही मिळाला तर ती हमी तुम्ही घेणार का? भावापेक्षा कमी किमतीत शेतकरी विकायला लागेल त्यावेळी मी तुम्हाला येऊन विचारेन असं काय झालं, काय शेतकरी हमी भावापेक्षा कमी लागलेला? राजेंद्रजी, केंद्र बोला 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 पाशा पटेल बोला, थोडक्यात वेळ संपत आलाय. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या डाळी हमी भावाने खरेदी करायची जबाबदारी केंद्र सरकारने घेतलेली आहे. मागच्या सरकारच्या पासपोर्ट खरेदी मोदी सरकारने केलेली आहे, त्याच्यामुळे मोदी सरकारने जाहीर केलेलं आहे शेतकरी जे माल पिकवतील त्या मालाला हमी भाव द्यायला सरकार बांधील आहे. ठीक आहे, तो हमी भाव जर नाही मिळाला तर परत आपण याच चर्चेला बसूया. राजू शेट्टी पण आपल्या सोबत असतील, तुम्ही असाल. मला शेवटी मुळीक साहेब तुम्हाला विचारायचं आहे की हे जे सगळं चालतं दरवर्षी आकड्यांचा खेळ करायचा आणि शेतकऱ्यांच्या पदरात शेवटी काही पडत नाही आणि अशाच प्रकारचा संघर्ष शेतकऱ्यांच्या पाचवीला पोचलेला आहे, मार्ग निघेल की हा संघर्ष असाच चालू राहील? नाही, त्यात एक असं आहे की मी सगळ्या वक्त्यांच्याही माहितीवर सांगतो की आयात तुम्हाला करावं लागतं. डब्ल्यूटीओच्या नियमाप्रमाणे 5% देशाच्या कपाच तुम्हाला आयात करावं लागतं. ड्युटी लावणं तुमचं काम असतं तुमच्या माहिती करता. कारण आपण जर म्हटलं की कधीही म्हटलं तरी कधी आयात होणार त्याची, देशाचं एवढं कन्झम्पशन आणि आपण जर ती निर्यात केली, द्राक्ष करा काही करा आंबा करा, तर त्या देशाला ती करावी लागतेच. फक्त एक काय की ऍड व्हॅल्यू ड्युटी म्हणून असते, त्यात तुम्ही त्यांना जास्त ड्युटी लावू शकता किती टक्के त्याच्या बऱ्याच केस. आता तुमचा जो मुद्दा होता की नाही, थोडंसं काय होती चर्चा आपण पक्षीय करतो किंवा जे सत्तेत आहेत सत्तेत नाहीत त्यांची चर्चा करत असतो. एक माझं काय सरळ म्हणणं आहे माहितीये का, की जो हमीभाव आहे तो कायद्यात करत नाही आणि तो सर्व पिकाला भाजीपाल्याला फळाफुलापासून दुधापर्यंत करा. एक हमीभाव तो कायदा झाला बरं का, एकदा कायदा झाला की सरकार जवळ राहील. मग तालुका लेवलपासून स्टोरेजपासून सगळ्या व्यवस्था आल्या, मार्केटिंग डिपार्टमेंट आलं, प्रत्येकाची व्यवस्था आली. आता एक झाल्यानंतर दुसरा एक काय भाग असतो सर, थोडक्यात अगदी थोडक्यात माझा वेळ संपत आहे. किंमत काढता अलीकडे काय झालं की शेतीच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. एखादा जर माणूस 500,000 एकर शेती असली आणि तो सोयाबीन करत असला, त्या 2 एकर 4 एकर जे काय करेल तो, तर तो 10 लाखाच्या भांडवलावर बसला असतो. त्यात ते मिळत नाही काय नाही बरं का. माझ्या गावात शिरोळला गेला तर जमिनीची किंमत ही 40 ते 50 लाखापासून कोटीपर्यंत गेलेले आहे. शेती करणं परवडतच नाही त्याला. मग माझं काय म्हणणं आहे ते का, शेताची जी किंमत आहे जे सरकारने सांगावं कोणतं पीक घ्यावं कारण तंत्रज्ञ आहे त्यांच्याकडे, ते जे शेतकरी घेतील कारण सरकारला माहिती आहे खप किती आहे, प्रक्रिया किती आहे, निर्यात किती आहे, साठवून मिळू शकतो, सरकारला माहिती असतं. हा एकदा केल्यानंतर त्याचा कायदा केला तुम्ही की प्राईस इन्शुरन्स करावा लागेल तुम्हाला, तो जगात म्हणतो किमतीचा इन्शुरन्स. आता कुणालाही माहिती होतं का कोरोनाचं 23 मार्चला गेल्यावरचे? कुणालाही माहीत नाही.
कोंबडीला माहित नव्हतं अंडा घालायचं नाही, गाईला माहित नव्हतं दूध द्यायचं, कोथिंबीरला माहिती नव्हतं. अगदी योग्य मुद्दा तुम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्राइस इन्शुरन्स म्हणजे किमतीवरचा विमा देखील आपल्याला उतरवला पाहिजे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतात उत्पादित केलेला माल असेल किंवा आता खरीपातली 14 पिकं असतील, या सगळ्या पिकांना सरकारने दिला गेलेला हमी भाव योग्य रीतीने मिळतोय की नाही, आणि जर तो मिळत नसेल तर त्या भावाची हमी घेणार कोण, हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न उरतो. त्यामुळं शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि तो त्याला ताठ मानेने उभा करायचा असेल तर सगळ्या पक्षांनी राजकीय हेवेदावे मुद्दे आरोप प्रत्यारोप सगळे बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या फायद्यासाठी म्हणून झगडलं पाहिजे. त्यामुळं जे भाव ठरलेत ते भाव मिळतील अशी आशा करूया आणि शेतकऱ्यांच्या पदरामध्ये किमान त्यांनी उत्पादित केलेल्या खर्चाच्या 50% जास्त फायदा जसं सरकार म्हणतंय तसा मिळेल की नाही हेही आपल्याला या खरीपाचा हंगाम संपल्यानंतर बघायचा. धन्यवाद राजू शेट्टी, पाशा पटेल आणि डॉक्टर मुळीक सर, तुम्ही आलात आणि चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. खरीपाची पिकं जेव्हा पूर्ण काढून मार्केटमध्ये येतील त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टीचा आढावा निश्चितपणे घेता येईल. या कार्यक्रमात इथंच थांबूया. नमस्कार.